आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजप अध्यक्ष अमित शहांच्या दौऱ्याचे नियोजन कोलमडले. अमित शहा संतापले. बेळगावची भेट दुसऱ्यांदा हुकली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची बेळगाव भेट सलग दोन वेळा हुकली आहे. काल तर त्यांच्या दौऱ्यात वेगळाच हिशोबच चुकल्याने, वेळेचे नियोजनच चुकल्याने मोठा गोंधळ झाला आणि बेळगावचा कार्यक्रम न करताच त्यांना परत जावे लागले आहे. स्थानिक भाजप उमेदवार आणि समर्थकांची यामुळे निराशाच झाली. दोन आठवड्यापूर्वी काही महत्वाच्या कारणांमुळे शहा यांचा दौरा रद्द झाला. त्यावेळी निराश झालेल्या कार्यकर्ते व नेत्यांनी तो पुन्हा जुळवून आणला होता. पण एकाच दिवशी जिल्ह्याच्या सर्व टोकांना फिरवण्याच्या प्रकाराने शहा यांची दमछाक झाली आणि ते चिडलेही. दौऱ्याचे नियोजन करणारे इराणा ककाडी आणि प्रल्हाद जोशी यांच्यावर त्यांनी राग काढला. सर्व ठिकाणी उशीर केला गेला याचेही प्रमुख कारण नियोजनातील अभाव पुढे आले आहे. यामुळे शहा यांना बेळगावातील विद्यार्थ्यांशी बातचीत कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. शहा यांनी आपल्या मतदारसंघात येणे हा भाजपामधील उमेदवारांसाठी शुभशकून मानला जातो. पण सलग दोन वेळा ते न आल्याने अपशकूनच झाला. आता ते बेळगावला येऊ नयेत म्हणून नियोजनात गोंधळ घातला अशी चर्चा असून त्यांना जाणीवपूर्वक वेळ करून काहींनी मुद्दाम असे केल्याचे आरोपही होत आहेत. तसं पाहिलं तर भाजपाचे चाणक्य शहा हे बेळगावला येणे म्हणजे पक्ष संघटन आणि स्थानिक भाजपाला ऊर्जा देणारे ठरलं. मात्र शहा यांना बेळगाव शहराने हुलकावणी दिल्याने बेळगाव भाजप पुन्हा एकदा कमनिशिबी ठरला आहे. महानकर न्यूजसाठी बेळगावहून राजू कोळी.